संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागद लव्या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. स्वाभिमानीच्या निवेदनानुसार तहसीलदार शिरपा टोकडे यांनी केली पूरग्रस्त ऊसाची पाहणी. काही दिवसापूर्वी स्वाभिमानी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी पूरग्रस्त बाधित ऊस नेण्यासाठी कारखाने करत असलेल्या टाळाटाळीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार शिरपा टोकडे यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी असे म्हटले होते की नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी आतापर्यंत सर्वच साखर कारखान्यांनी नदीकाठचा ऊस नेण्यासाठी चालढकल केलेली आहे. खराब झालेला ऊस शेतकऱ्यांनी बांधावर तोडून ठेवलेला आहे. तरी पूरबाधित झालेला ऊस व बांधावर तोडून ठेवलेला ऊस लवकरात लवकर कारखान्यांनी न्हावा असे निवेदन सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. संबंधित निवेदनांची नक्कल घेऊन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी रविवारी सुट्टी असतानाही सदरच्या ऊसाची पाहणी केली व शेतकऱ्यांनी रचून ठेवलेला वाळलेला ऊस पाहिला व संबंधित कारखान्यांना लवकरात लवकर ऊस नेण्यासाठी आदेश दिले. यावेळी राजेंद्र बागल, रामचंद्र राऊत, सुभाष चौगले, अनिल चौगले, सुरेश चौगले, विजय चौगले इत्यादी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.